गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात सगळे? माझे आता तुम्ही जेवढे पण अबुधाबीचे व्हिडिओ बघताय त्याला खूप छान रिस्पॉन्ड देत आहे, म्हणून मी रोज एक व्हिडिओ अपलोड करते आणि बरीच लोकं बोलत आहेत की रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करत जा जेणेकरून आम्हाला इकडचं कळेल सगळ्या गोष्टी. तर जसं मला खूप लोकांनी मी व्हिडिओमध्ये आधीच्याही सांगितलं की इकडे जर तुम्हाला तुमची स्वतःची कार नसेल तर तुम्ही बसनेही प्रवास करू शकता आणि बसची तिकीट फक्त एक साईडला वन वे काहीतरी 2 दिराम आहे, म्हणजे तुम्हाला कुठेही जायचं असेल तर. बऱ्याच लोकांनी मला हेही सांगितलं की मग बसचं इकडे कसं आहे, कंडक्टर आहे का इकडे? तर इकडे कंडक्टर नसतो. आणि इथे मला हे पण काही लोकांनी विचारलं की तिकीट वगैरे कसं आहे इकडे वगैरे. तर इकडे कसं आहे, एक मोठं अबुधाबीचं बस स्टेशन आहे. जर तुम्हाला अबुधाबीच्या बाहेर सिटीच्या बाहेर कुठे जायचं असेल तर तिकडच्या तुम्हाला बसेस आहेत त्या अबुधाबीच्या डेपोमधून भेटणार आणि तिथून तुम्हाला मिळतील ज्या बस असतील त्या. आणि त्याचे तिकीट्स 2 दिराम नसतात, त्याचे तिकीट्स 3-4, डिपेंड अपॉन डिस्टन्स तुम्ही कुठचं तिकीट हे करताय. आणि तुम्हाला एक बसचं कार्ड पण असणार. बऱ्याचदा खूप लोकांनी माझ्या शॉर्ट रील्स वगैरे मी अपलोड केलेल्या आहेत त्यातल्या काही व्हिडिओजमध्ये खूप लोकांनी माझ्या मोबाईलच्या कवरमध्ये. सो हे ते बस कार्ड आहे आणि हे बस कार्ड फक्त अबुधाबीमध्ये चालतं, कारण जर तुम्हाला दुबईला जायचं असेल बसने तर त्याचं वेगळं कार्ड असतं. त्याचं रिचार्ज तुम्ही डेपोतून करू शकता किंवा इकडे तुम्हाला सिटीतल्या सिटीत कुठेही फिरायचं असेल तर तुम्ही हे रिचार्ज करू शकता. 5 दिराम, 10 दिराम, 15 दिराम, 20 दिराम्स, तसं तुमचं वीकलीसाठी रिचार्ज करू शकता. पण इकडे काही लोकं आहेत जे बसनेच प्रवास करतात तर ते लोकं 80 दिरामपर्यंत महिन्याचा पास काढतात, तर तेही ऑप्शन आहे. मी ते मशीन दाखवेल कसं रिचार्ज वगैरे करायचं आहे ते. आणि बऱ्याच लोकांनी मला एक क्वेश्चन विचारलेला की जर तुमच्या बसमध्ये कंडक्टर नाही आहे आणि तुम्ही तिकीट काढताय की नाही काढताय आणि तुम्ही फ्रीमध्ये पण जाऊ शकता का? तर कसं आहे, इथे मोस्ट ऑफ बरीच लोकं फ्रीमध्ये कधीच जात नाही, कारण इकडे 500 दिराम फाईन आहे, तो ऑलमोस्ट 10,000 होतो इंडियाचा. तर एवढा खर्च 500 दिराम फाईन भरा, त्याच्यापेक्षा 80 दिरामचा जर महिन्याचा पास काढला तर तो तुम्ही अनलिमिटेड वापरू शकता येणं जाणं तुमचं. त्यामुळे इकडे नाही लोक असं करत. आणि काही लोक करत जरी असतील तरी इकडे अचानक एक सरप्राईज व्हिजिट होते, जशी ट्रेनमध्ये होते. आठवतं तुम्हाला मुंबईत? मला तर आठवतं, कारण कॉलेज टाईमला बऱ्याचदा मी विदाउट तिकीट गेली आहे. जर कोणता TC माझा व्हिडिओ बघत असेल तर मी तुम्हाला वाचवून हळूच पळून आलेली आहे. पण हे सगळं इंडियामध्ये चालतं. सो तुम्ही कोण कोण आहात ज्यांनी ट्रेनने कधीतरी असा हळूच फ्रीमध्ये विदाउट तिकीट असा प्रवास केलेला आहे तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही पकडलेला आहात की नाही पकडलेला आहात तेही सांगा. सो इकडे तसं नाही आहे. इकडे TC असा अचानक येतो आणि तुम्ही असं खोटं पण नाही बोलू शकत, कारण इकडे बसमध्ये कॅमेरे आहेत. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, इकडे सगळे कॅमेरे असतात आणि मग ते तुमचं कार्ड टॅप करणार. आणि जर कार्डमध्ये बॅलन्स नसेल तुमच्या तर मग तुम्हाला फाईन भरायचं आहे. आणि जर काही लोकं बऱ्याचदा टॅप करायचे विसरतात तर ते त्यांचं तिकडे तिकीट टॅप करतात त्यांच्या मशीनवरती, असे मशीन घेऊन फिरतात. तुमचं तुम्हाला कार्ड टॅप करायचं आहे, टॅप केलं असेल तुम्ही कार्ड तुमच्या ह्याच्यामधून पैसे कट झाले असेल तर कळतं लगेच त्यांना की ह्यांनी तिकीट काढलं आहे. तो माझं तरी असं मध्ये 2-3 दिरामसाठी कशाला फालतूमध्ये बाहेरच्या देशात असं करायचं ना. आणि आपल्या देशात पण असं नाही केलं पाहिजे असं मला सगळ्यांना सांगायचं आहे. अजिबात करत जाऊ नका, तिकीट काढत जावा, कारण की जे जे लोकं पकडली गेले आहेत ना यार खूप कसं तरी वाटतं यार. म्हणजे माझे जेव्हा फ्रेंड्स कोणी पकडले जायचे ना तेव्हा मला खूप हसायला यायचं. पण बऱ्याचदा मी माझ्या फ्रेंड्स लोकांना पण वाचवले, त्यांनी पण मला वाचवलं. म्हणजे एक तिकीट तिने दाखवल्यानंतर ती हळूच माझ्याकडे पास करायची आणि मी सांगायची मी पण दाखवली तिकीट आणि तिला परत ती तिकीट दाखवायची, कारण नंतर TC पण स्मार्ट झालेली आहे, तिकीटवरती टिक करायची. सो ही आहे ती मशीन. या मशीनवरती तुम्हाला असं तुमचं कार्ड ठेवायचं आहे, ठीक आहे. कार्ड ठेवल्यानंतर ते आपल्याला सांगणार कोणते कोणते पैसे तुम्ही इकडे यूज करू शकता. 5 रुपये, 10, म्हणजे इकडे दिराम असतं. इथे मला 10 दिरामचं करायचं आहे, तर मी इथे खाली असे पैसे टाकणार. त्यांनी पैसे घेतले माझे 10 दिराम. ओके, मग मी नंतर असं माझं कार्ड काढणार, माझा बॅलन्स दिसणार.
आणि बसचा हा एंट्रन्स आहे. एंट्रन्सपासून बघा तिकडे टॅप करायचं ते आहे, तुम्ही तुमचं कार्ड टॅप करू शकता. एंट्री करतानाच तिकीट घेऊ शकता. इथे मिडल जो डोर आहे तिथे दोन आहेत, बॅक साईडला एक आहे, म्हणजे टोटल चार काउंटर आहे जिथे तुम्ही तुमचं बसचं कार्ड टॅप करू शकता. त्यामुळे तुम्ही एक्सक्यूज नाही देऊ शकत की गर्दी होती आणि मी टॅप करायला नाही भेटला आणि ऑल दॅट, हे सगळं नाही करू शकत बसमध्ये. ते हा TC ने बघा अचानक व्हिजिट दिली आहे बसमध्ये. आता सगळ्यांना त्यांनी विचारलं, त्याच्यानंतर ह्या लेडीने आय थिंक ती टॅप करायची विसरलेली का माहीत नाही, तिचं कार्ड घेतलं आणि आता त्याने मशीनला लावलं. आता ते कार्ड त्याने टॅप केलं आणि तिचं तिकीट कन्फर्म झालं. इकडे एक आहे मशीन एंट्रीला आणि या साईडला एक समोर आहे मशीन, तर इथे तुम्ही तुमचं कार्ड टॅप करून एंट्री करू शकता. इथे एक आहे जाताना टॅप करायचं मशीन, तर इकडे मशीन आहे त्याच्यामुळे तुम्ही खोटं नाही बोलू शकत. आणि जर पकडलं त्याने तर मोठा फाईन बसतो, चांगलाच मोठा, त्याच्यापेक्षा आपलं टॅप केलेलं परवडतं. सो इकडचे रूल्स जसं मी तुम्हाला आधीही सांगितले ते पण स्ट्रिक्ट आहेत, पण रूल्सपेक्षा पण इकडे खतरनाक जे आहे ते फाईन्स आहेत. आपल्या इंडियामध्ये पण खूप जास्त फाईन लावायला चालू केलं तर ऑफकोर्स आपल्या इंडियामध्ये पण बरीच लोकं विदाऊट तिकीट फिरणार नाही. आधी मी माझ्या कॉलेजच्या टाईमला असं केलं आहे, मी खोटं नाही बोलणार, पण आता कोणी माझ्या व्हिडिओ बघत असेल TC वगैरे तर सॉरी या. तर मी सगळ्यांना तेच सजेस्ट करते की नाही, तिकीट काढा आणि जावा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप 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 सारं प्रेम द्या माझ्या व्हिडिओला. आणि अजून काय काय व्हिडिओज बघायचे तर अजून काय काय तुमचे टॉपिक्स मला सुचवा कमेंटमध्ये, मग तसे मी व्हिडिओ बनवत जाईल खरंच.